नमस्कार। चक्रीवादळ निवारमुळे प्रशासनाकडून अलर्ट जारी। हवामान खात्याकडून विभागाचा मुसळधार पावसाचा अंदाजसुद्धा देण्यात आलेला आहे। तर चक्रीवादळ निवाराला पाहता राष्ट्रीय संकट प्रबंधन समितीने निरीक्षण केले आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन देखील केले आहे। तर विशेष म्हणजे चक्रीवादळ निवारमुळे प्रशासनाकडून अलर्ट जारी केले आहे। बंद पासून ते चेन्नई दरम्यान 24 आणि 25 नोव्हेंबरला मुसळधार पाऊस तसेच वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे। हे वादळ 25 नोव्हेंबर तामिळनाडू आणि पाँडिचेरीला पार करेल। हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा या दरम्यान हवेचा वेग 100 ते 120 किमी अंदाजानुसार वेग प्रति तास असू शकतो। चक्रीवादळ निवार मंगळवार ते बुधवार दरम्यान आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि पाँडिचेरीच्या किनाऱ्यावर आदळू शकते असेही सांगितले जाते। हे की वादळ 25 नोव्हेंबरला तामिळनाडू आणि पाँडिचेरीला पार करेल। हवामान विभागाच्या अंदाजानुसार दरम्यान हवेचा एक 100 ते 120 किमी प्रति तास असू शकतो। यास्तव तामिळनाडू आणि पाँडिचेरीमधील काही भागामध्ये अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तसेच मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे। मंत्रिमंडळाचे सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली NCCMने संबंधित कामाशी जोडलेल्या लोकांना आदेश देण्यात आले आहेत। या वादळामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये तसेच प्रभावित क्षेत्रामध्ये स्थिती लवकरात लवकर सामान्य होवी। दरम्यान वादळासाठी करण्यात येणाऱ्या तयारीची समीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आली आहे। यात आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि पाँडिचेरीचा समावेश आहे। मुख्य सचिवांनी NMCला आपली तयारी करण्यास सांगितले। तसे आव्हान देखील लढण्यासाठी NDRF टीम आणि इतर एजन्सींना समन्वयक साधनधारक NCMC माहिती दिली। भारतीय हवामान विभागाचे महासंचालकांनी सध्याच्या स्थितीची माहिती दिली असून संबंधित राज्यांना याबाबतची माहिती दिली जात आहे। तर किनाऱ्यालगतच्या शहरामध्ये पुराची शक्यता असे देखील सांगण्यात आले आहे। तामिळनाडूच्या किनाऱ्यालगतच्या शहराच्या पंबनपासून ते चेन्नई दरम्यान 24 आणि 25 नोव्हेंबरला मुसळधार पाऊस तसेच वेगवान वारे वाहण्याची शक्यता आहे। या दरम्यान किनाऱ्यालगतच्या शहरामध्ये अनेक जागांवर पुराची शक्यता आहे। तसेच मुसळधार पावसाचा वेगवान वारेही वाहण्याची शक्यता आहे। 24 आणि 26 नोव्हेंबर दरम्यान चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू आणि पाँडिचेरी किनाऱ्या भागात ठिकाणी प्रभावित होण्याची शक्यता आहे। बैठकीत सांगण्यात आले की कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना तेथील परिस्थितीनुसार आदेश देण्यात आले आहे। घर वी दूरसंचार नागरी उड्डाण आरोग्य मंत्रालयाचे सचिव रेल्वे बोर्डचे अध्यक्ष राष्ट्रीय आपत्ती बल व्यवस्थापकचे सदस्य सचिव NDRFचे महासंचालक आणि संरक्षण मंत्रालयाचे एक प्रतिनिधी यांच्याकडून संबंधित राज्यांना मदतीबाबत तसेच केलेल्या तयारीबाबत MCMCशी समन्वयक साधला जाणार आहे। तर चक्रीवादळ निवारामुळे प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। हवामान खात्याकडून याचा अंदाज सांगितला आहे व पावसाचा मुसळधार पावसाचाही अंदाज दिला आहे। चक्रीवादळ निवारामुळे प्रशासनाकडून अलर्ट जारी केला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या YouTube चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।